जंगलात कोणताही जीव स्वतःहून आक्रमक आणि हल्लाखोर नसतो. परिस्थितीमुळे कधीकधी त्यांना तसं वागावं लागतं. या क्वचित घडणाऱ्या घटनांसाठीच आपले डोळे तयार ठेवावे लागतात. तर अशा जंगलाचा एक भाग ज्याला आपण सह्याद्र व्याघ्र राखीव म्हणून ओळखतो, तो म्हणजे एक मैलोमैल पसरलेला अपाट घनदाट जंगलाचा प्रदेश, जिथे रानकोंबडे, कोळीसना म्हणजेच वाईल्ड डॉग, त्याचप्रमाणे बिबट्या आणि अस्वल इतर जनावरांचा या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वावर होतो. या अभयारण्यात कोयना धरणाच्या पूर्व आणि पश्चिम पालनोटांचा समावेश होतो. शिवसागर जलाशयाच्या मोठ्या प्रमाणावर आणि दोन्ही बाजूंना पश्चिम घाटांच्या खडी उतारीमुळे अभयारण्य चांगलं संरक्षित आहे. हे संरक्षित क्षेत्र दक्षिणेकडील चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि राधानगरी वन्यजीव अभयारण्याशी जंगली वन्यजीव जोडलेले आहेत. आणि तसं पाहिलं तर चांदोलीप्रमाणेच कोयना हा सह्याद्र व्याघ्र राखीव भाग आहे. सरासरी उंची पाहिली तर 991 मीटर आणि 2943 फूट आहे. आणि इथं पावसाचं जे प्रमाण आहे ते 5500 मिमी व उंची 220 इंच इतकी आहे. तर आज आपण जे गाव निवडलेलं आहे त्याचं नाव आहे दातेगाव, जे की रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याच्या अगदी मधोमध वसलेलं आहे. आणि ह्याच्या चारही बाजूनी तुम्ही पाहिलं तर टोटल जंगल भाग आहे. हे अगदी जंगलाच्या कुशीत कोणाच्या नजरेत न पडणारं असं जे गाव आहे ते गाव आपण आज एक्सप्लोर करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी धर्मेंद्र भरत जाधव. आज आपण आज कोयनेच्या जंगलात आज भाटे या गावात भेट देणार आहोत. आणि हे जंगल आणि हे गाव ह्याचं लोकेशन तुम्हाला सांगतो. हे गाव सातारा जिल्ह्यातील कोयना परिसरामध्ये कोयना अभयारण्य आणि चांदोरे अभयारण्याच्या घाट क्षेत्रामध्ये आणि चिपळूणच्या घाटाच्या बाजूलाच हे भाटे गाव आहे. आणि हे गाव क्षेत्र हे बप्पर क्षेत्रामध्ये आहे. चांदोली अभयारण्य आणि कोयना अभयारण्याचा मिळून सह्याद्र व्याघ्र प्रकल्प तयार झालेला आहे. आणि हे ह्या जंगल हे जंगला परिसरात मोठ्या प्रमाणात वाघाचा वावर आहे. आणि त्यामुळे हे क्षेत्र एकदम घनदाट जंगलाने व्यापले असल्यामुळे या दुर्गम भागात हे भाटे गाव आणि ह्या लोक ह्या गावातील लोक असे ह्या ठिकाणी डोंगर माथ्यावर अशी घरं करून राहिलेले आहेत. तर काका, आपण ह्या आता गावात पोहोचलो आहोत, तर मला तुम्ही तुमच्या गावाबद्दल माहिती द्या. प्लस आपल्याला सगळं गाव फिरायचंय. आपल्याला सुरुवात तुमच्या पहिल्यांदा सुरुवातीला तुमचं पहिली स्वतःबद्दल माहिती द्या. तुमचे नाव वगैरे पत्ता वगैरे सांगा. सकाराम बाबा डेबे राहणार थरसळ भाटे. आणि आमची ते पूर्वीपासून आम्ही म्हणजे आमची किती डोळ्या झाल्या आहेत. आमचे बाजू पंजोबी पासून इथे येत होते. बरोबर. पण इथली कुठली राहण्याची नंतर कसलीही सोय नाही. आमची मुलांची शाळेची नाही, नाही तर कुठली शिक्षणची नाही, की कुठली धान्याची नाही. सगळी इकडे आणायला लागते. बरोबर. इकडे वाघ, आसूल, जनावर, गहू हे अशी पराणी इकडे आपल्या आमच्या राहण्यात आहे. एका दुसऱ्या माणसाला सुद्धा जायला भीती वाटते त्या जंगलामुळे. त्यातून काय लोक इथून भले गेलीत अशी जवळ रोडपास. आणि आमची 10-15 घर आहे तेवढे राहिलेले आहेत. आता इथं घर 10-15 आहे तुम्ही सांगताय. पहिले लोक किती राहिले? लहान मुले वगैरे, वृद्ध माणसे किंवा असं तुम्हाला? 30-35 आहेत.
35 आता आम्ही येताना जंगलात ना आम्ही आम्हाला एकदम भीती वाटत होती येताना, कारण एकदम डीप जंगल आहे आणि असं वाटायचं कुठला प्राणी एकदम समोर येईल. तर तुम्ही दैनंदिन ह्या जंगलात येजा करता, तुम्हाला काही लागत साहित्य वगैरे आणता, काही तुम्हाला लागत असेल ते आणता, परत तुमची जनावर तुमचं ही दिनचर्या कशी चालते मला सांगा. आम्ही सकाळी गेलो ना तर संध्याकाळी 7-8 वाजता आपण दोघं चौघं जमून जाणार, दोघं चौघं जमून येणार, काही एक माणूस येऊ शकत नाही बरोबर त्या जंगलामुळे. काय असूल येणार, गहू रेड्या येणार, नाही तर वाघ येणार, अचानक काही होणार. तर म्हणून ती दोघं जण सकाळी आम्ही 3-7:30 निघतो, ती संध्याकाळी तिकडून गाडी बिडी एखादी खालून येताना भेटेन चुकून बनणे तिथे घाटमध्ये पोहोच, तिथे मध्ये गाडीने यायचं, तिथे कुठली इष्टी कराट इष्टी एवढी थांबते नाही, म्हणजे आपलं ट्रक बिरक गाऊन त्यांनी आम्ही येतो. बर ठीक आहे, चल आपण तुमचं गाव बघूया, आम्हाला सगळी गाव तुमचं पूर्ण दाखवा. तर काका मला सांगा, आता ही घर तुम्ही पावसाळ्यात किंवा पावसाळ्यात सुरू व्हायच्या आधी बांधायला सुरुवात करताय? मे महिन्याच्या सुरुवातीला. मग मला सांगा, ही लाकडं तुम्ही जी वापरता जंगलातली कोणत्या प्रकारची? म्हणजे जांभळ आजन. आम्ही सप्र बांधतो, मोठी घर आमची टिकू शकत नाही, ती आम्ही बांधू शकत नाही. ही बारकी छप्पर घर बांधलीत, म्हणजे साईडने कागद, त्याच्यावर ना त्याच्यावर त्याची खाली घर बांधलं तर त्याच्यावरती कागद, म्हणजे आत हे राहण्याची आमची ही पावसामुळे आणि याच्यामुळे त्या तर 3 वर्षाची त्यांची घर. मग तुम्ही ह्या ठिकाणी अशा घरात मग किती दिवस, म्हणजे वर्षात किती महिने राहता येतं? म्हणजे वर्षातनी 6 महिने येते, नंतर पुढे 6 महिने 4-5 महिने आम्ही तिकडे जंगलात फॉरेस्ट वगैरे. म्हणजे कोणत्या महिन्यात कधी, म्हणजे आता पावसाळा हिवाळा पुढे उन्हाळा, म्हणजे किती कुठल्या महिन्यात तुम्ही कोणत्या सीझन? 3 महिने जातो, म्हणजे दिवाळीला कुठला महिना मार्गशीर येतो, मार्गशीरापर्यंत आम्ही पुढे जातो. म्हणजे मार्गशीर चालू झाला की तुम्ही इथून सगळी लोकांकडे जाता? मार्गशीर संपता आम्ही तेवढे जातो आणि मे महिन्यात इथे. पण तिकडे जाता म्हणजे कुठल्या ठिकाणी जाता? ते भैरवगड म्हणून आहे, वाघणे गाव म्हणून. बरोबर, ते पण थोडे साईडने फॉरेस्ट टाकत आहे, थोडं वाघणे गाव जे मराठी लोकांची जागा आहे असं खाजगी मध्ये, त्याच्यात आम्ही त्या माणसांचा विचार करू तिथे आपण मला सांगा. आणि इथे नाही तरी आम्हाला पाण्याचे काही सोय नाही, म्हणजे पाण्याचे प्रॉब्लेम पाण्याचे आणि तरी नाही.